अमळनेर तालुक्यात कपिलेश्वर येथे त्रिपिंडी महादेवाच्या यात्रोत्सवाला महाशिवरात्रीपासून सुरुवात झाली आहे. पांझरा, तापी आणि कपिलगंगा या तीन नद्यांचा संगम असलेल्या पवित्र तीर्थक्षेत्रावर कपिल मुनींनी शिवलिंगाची स्थापना केल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे यात्रेला येण्याचे पुण्य लाभत असल्यानं संपूर्ण महाराष्ट्रातून यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी होते. तर हे कपिलेश्वर मंदिर हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिराच्या पूर्वेला घाट व त्यावर पायऱ्या बांधलेल्या आहेत. भक्तांना तापी नदीत स्नान संध्या करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. पूर्वेला सूर्यमुखी दीपस्तंभ आहे. तापी नदीचा पुराचा प्रवाह मंदिरावर आढळून मंदिराचे नुकसान होऊ नये म्हणून हा दीपस्तंभ बांधण्यात आल्याचं दिसतं. तर या यात्रोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिर अमळनेर तालुक्यात आहे आणि यात्रा शिंदखेडा तालुक्यातील मुळावद नावाने ओळखली जाते. तर पाहूया यात्रेला आलेल्या भाविकांच्या प्रतिक्रिया. कधीपासून येतात? दोन तीन वर्षात. तुम्ही कुठून आले? म्हणजे आता यात्रा करायला जाताय, काय काय घेणार यात्रेत? कुठून आले तुम्ही काय सांगाल, कुठून आले? निंबोऱ्यावरून आले. किती वर्षापासून आपण या ठिकाणी? काय श्रद्धा काय आपली या ठिकाणी? पूर्ण असं पण म्हटलं जातं की या ठिकाणी मनोकामना भावना पूर्ण होतात. पूर्ण होतात भावना. कुठून आले तुम्ही काय सांगाल? अमळनेरहून आलो. आणि इथे आम्ही दरवर्षी येत असतो. इथे आल्यावर आपली श्रद्धा जी मनात असते ती पूर्ण होते. म्हणजे माझं नाव सुभाष बाबूराव गायकवाड. खरं म्हणजे या मंदिरावर माझी पहिल्यापासून श्रद्धा आहे आणि मी एक दोन वर्षानंतर येतच राहत होते. काही दृष्टांत आपल्याला आलेला आहे का? हा, त्याचा उपभोग खूपच झाला आहे माझा. जे मनाची इच्छा असते ते आपण जे काही मनात ठेवलं ते पूर्ण होतं ही मला परफेक्ट गॅरंटी आहे आणि झालेली आहे. त्यांच्या तपश्चर्येनंतर या कपिलेश्वर मंदिराची स्थापना झालेली आहे. त्यावेळपासून या परिसरामध्ये कपिलेश्वर मंदिराचं जवळजवळ महाराष्ट्रामध्ये फार मोठा नाव लौकिक आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील पूर्ण भाविक या महाशिवरात्री यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी येत असतात आणि लोकांनी जी मनोकामना पूर्ण केली त्यांची सर्व इच्छा या कपिलेश्वर मंदिरावर मान मानता केल्यानंतर पूर्ण होते अशी आख्यायिका आहे. आणि म्हणून हजारोच्या संख्येने नव्हे लाखोच्या संख्येने लोक इथे येतात. परंतु या मंदिरासाठी कुठल्याही शासनाचा निधी नाही आहे आणि जनतेच्या लोकवर्गणीतून या मंदिराच्या परिसराचा जो विकास चालू आहे तो लोकवर्गणीतून चालू आहे आणि याच्यासाठी समोर जे हॉलचं काम चालू आहे त्या हॉलच्या कामासाठी अंबनेरकरांनी फार मोठ्या हस्ताने लाखो रुपये देणगी दिलेली आहे आणि म्हणून समोर एक आपल्याला या मंदिराचा विकासाचं काम चालू आहे. दुर्दैव हे आहे की शासन या इतक्या भावी आणि प्राचीन मंदिराकडे कुठल्याही प्रकारे शासनाचं लक्ष नाही. शासनाने जर लक्ष दिलं तर फार मोठा विकास होईल. मंदिरात गजानन व माता पार्वतीची मूर्ती आहे जिच्या एका हातावर शिवपिंडी आहे. तसेच मंदिरात दगडी पाषाणाचे व संगमरवरी शिवलिंग आहे. एक शिवलिंग त्रिशूल डमरू असलेला आहे तर दुसऱ्यावर पितळी नागाची फणाधारी प्रतिकृती आहे. मंदिराच्या समोर पिंपळाचं झाड आहे तर 18 मुख्य दगडी खांबावर मंदिर उभं आहे. 15 दिवसाच्या या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक गर्दी करतात. तसेच या संपूर्ण मंदिराचे पौरोहित्य महामंडलेश्वर हंसानंदजी महाराज करतात. पाहूया या मंदिराचे ट्रस्टी काय म्हणतात. तापी, पांझरा आणि गुप्त कपिल गंगा या त्रिवेणी संगमावर हे महादेव मंदिर बसलेलं आहे. या मंदिराची नेमकी आख्यायिका काय आहे हे आज आपण संस्थांचे सचिव ट्रस्टी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. खरं तर आपलं अमळनेर 7 न्यूजमध्ये सगळ्यात आधी स्वागत. या मंदिराबद्दल तुम्ही काय सांगाल, काय आख्यायिका आहे या अमळनेर 7 न्यूजच्या दर्शकांना तुम्ही सांगाल? नमस्कार. हे कपिलेश्वर महादेव मंदिर 11व्या शतकामध्ये कपिल मुनी या एरियामध्ये लोकांना देव समजवण्यासाठी आले. तापी आणि पांझरा आणि गुप्त कपिलगंगा या त्रिवेणी संगमावर कपिल मुनी या ठिकाणी थांबले आणि त्यांच्या उपासनेसाठी त्यांनी या ठिकाणी शिवलिंग स्थापन केलं ते 11व्या शतकामध्ये. आणि त्यांनी देवाला प्रार्थना केली की महादेवांना की तुम्ही या शिवलिंगामध्ये स्थिर व्हा आणि या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना ते जे मनोकामना करतील ती मनोकामना त्यांची पूर्ण करा असं देवाकडे त्यांनी वचन मागितलं. आणि त्या दिवसापासून शके 11व्या शतकापासून महादेव या ठिकाणी स्थिरावलेला आहे. कपिल मुनींनी या ठिकाणी त्या शिवलिंगाची स्थापना केली म्हणून या शिवलिंगाला
श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर म्हणून संबोधलं जातं. जागा कपिलेश्वर मंदिराच्या नावावरने ही महसुलाची फार मोठी जुनी चूक आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचा तीर्थक्षेत्रामधला निधी या ठिकाणी मिळत नाही आणि भाविकांसाठी कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा या ठिकाणी निर्माण झालेल्या नाहीत. आम्ही ट्रस्टच्या वतीने 2000 सालापासून आम्ही पाठपुरावा करतोय, परंतु महसूल खाता अजून काही दाद घ्यायला तयार नाही. या ठिकाणी भक्तनिवासाची आवश्यकता आहे, या ठिकाणी संडास बाथरूम ही सगळी आवश्यकता आहे, नदीचा घाट बांधला गेला पाहिजे. अतिशय बिकट या ठिकाणी जागा आहे. इतकं पाणी या ठिकाणी कायमस्वरूपी राहतं, या ठिकाणी दरवर्षी एखाद्या माणसाचा अपघात आणि मृत्यू होत असतो. म्हणून शासनाने देखील याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ही जागा या कपिलेश्वर मंदिराला मिळवून दिली पाहिजे अशी आम्ही समस्त भाविकांच्या वतीने शासनाला आणि महसूल विभागाला आम्ही विनंती करतो. यात्रेला आलेले भाविक नौकाविहाराचा आनंद लुटताना दिसून आले, तर निसर्ग सौंदर्य लाभलेल्या ठिकाणी मंदिर असल्यानं येथील वातावरण अतिशय प्रसन्न जाणवत असते. अमळनेर 7 न्यूज साठी महेंद्र रामोंशे, महेंद्र पाटील आणि रुचिता चौधरी, अमळनेर.